रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ राइझोबियम. तर विद्यार्थ्यांना यूजफुल अँड यूजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये राइझोबियम द सिम्बायोटिक बॅक्टेरिया याबद्दल आपण अभ्यासतोय. तर इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव स्टडीड अबाउट द राइझोबियम अँड हाऊ कॅन वी फाईंड आउट ऑर ऑब्झर्व द राइझोबियम इन द कंपाऊंड मायक्रोस्कोप रिलेटेड ॲक्टिव्हिटी अबाउट इट इन यू फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. आता इन द टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ द राइझोबियम. सो राइझोबिया लिव्हिंग इन द रूट नोड्यूल्स सप्लाय नायट्रेट्स अँड नायट्राईट्स अमायनो ॲसिड्स टू द प्लांट अँड इन एक्सचेंज दे गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इट. तर हे जे राइझोबिया आहे जे रूट नोड्यूल्समध्ये आपल्याला आढळून येतात प्लांट्सच्या, हे रूट नोड्यूल्समध्ये आढळणारे राइझोबिया त्या प्लांटला नायट्रेट्स नायट्राईट्स अमायनो ॲसिड्स हे नायट्रोजन युक्त कंपाऊंड सप्लाय करत असतात आणि त्याचबरोबर इन एक्सचेंज दे गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द प्लांट्स. आणि इन द एक्सचेंज दे ॲक्वायर द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द प्लांट, म्हणजे प्लांटकडून त्यांना कार्बोहायड्रेट एक्सचेंजमध्ये मिळते फॉर दिअर एनर्जी. सच अ म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. आणि त्यामुळे यांच्या म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिपलाच आपण सिम्बायोसिस म्हणतो. सो दॅट राइझोबिया आर नोन ॲज अ सिम्बायोटिक बॅक्टेरिया. राइझोबिया प्रोड्यूस द नायट्रोजिनियस कंपाऊंड्स फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हाऊ यअर फॉर दिस प्रोसेस ऑफ द नायट्रोजन फिक्सेशन दे नीड द लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन्स विथ पी सोयाबीन एक्सेट्रा ॲज अ होस्ट. तर राइझोबिया दीज आर अ स्पेशल बॅक्टेरिया विच आर नोन ॲज नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया बिकॉज दीज बॅक्टेरिया कॅन फिक्सेस द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द डिफरन्स नायट्रोजिनियस कंपाऊंड ड्युरिंग द नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. बट फॉर दिस पर्पज दे नीड द लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन्स स्वीट पी सोयाबीन एक्सेट्रा ॲज दिअर होस्ट. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजिनियस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय द राइझोबिया. तर बीन्स आणि पल्सेस दीज आर रिच इन प्रोटीन्स. तर बीन्स पल्सेस हे जी प्लांट्स आहे बिकॉज दे पजेस द राइझोबिया बॅक्टेरिया इन द रूट नोड्यूल्स. तर हे राइझोबिया बॅक्टेरिया दे प्रोवाइड द नायट्राइट्स टू दिस प्लांट सो दॅट दीज आर रिच सोर्स ऑफ द नायट्रोजिनियस कंपाऊंड्स. आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओवर्स रूट्स अँड अदर प्लांट्स पार्ट्स आर डेलिबरेटली डम्प्ड इन द फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. तर एकदा का हार्वेस्टिंग झाली तर हे लेग्युमिनस क्रॉप्सचे जे काही लेफ्ट ओवर्स आहे किंवा त्यांचे रूट्स जे आहे ते डेलिबरेटली डम्प केले जातात इन द फार्म सॉइल टू मेंटेन द बॅक्टेरियल पॉप्युलेशन. द यूज ऑफ राइझोबियम हॅज हेल्प टू रेड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स देअर बाय देअर ॲडवर्स इफेक्ट्स. राइझोबियममुळे केमिकल फर्टिलायझर्स वापरावरती खूप काही लिमिटेशन्स येतात आणि त्यामुळे त्यांचे ॲडवर्स इफेक्ट्सपासनं सॉईलपासून आपल्याला प्रोटेक्शनसुद्धा देता येतं. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रेड्यूस द एक्सपेन्सेस ऑन द फर्टिलायझर दस वर्क्स टू द बेनिफिट ऑफ द फार्मर्स. नाऊ डेज सीड्स आर कोटेड विथ द राइझोबियल सोल्युशन ऑर पावडर बाय सोईंग. आफ्टर सोईंग द राइझोबिया एंटर्स इन द प्लांटेज दिस इज कॉल्ड राइझोबियल इनोक्युलेशन. दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू द सिरियल्स अँड अदर क्रॉप्स बिसाइड्स द लेग्युमिनस प्लांट्स. आता सध्याच्या काळामध्ये सीड्सला जे आहे ॲक्च्युली राइझोबियल सोल्युशनचं कोटिंग देऊन किंवा त्याच्या पावडरचं कोटिंग देऊन त्याला जमिनीमध्ये पेरलं जातं आणि त्यामुळे काय होतं की आफ्टर सोईंग द राइझोबिया एंटर्स द प्लांटलेट्स दिस इज कॉल्ड द राइझोबियल इनोक्युलेशन. या एक्सपेरिमेंटमुळे काय होतं दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू द सिरियल्स ऑर अदर क्रॉप्स बिसाइड द लेग्युमिनस क्रॉप्स. तर या एक्सपेरिमेंटमुळे एकतर जी सॉईल आहे ती नायट्रोजन रिच होते अँड इट विल गुड फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स.